पुढील बातमीकडे. आंतरराष्ट्रीय बातमी. मध्य इजिप्तमध्ये 8 ते 10 बंदूकधाऱ्यांनी बसवर केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी हे हत्याकांड घडलं. कॉप्टिक इसाईल घेऊन जाणाऱ्या एका बसवर हा हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. ख्रिस्ती समाजावर झालेला हा या महिन्यातील दुसरा मोठा हल्ला आहे. काहिरावरून 250 किलोमीटर दक्षिण भागात आंबा शोमुवेल मोनेस्ट्रीकडे जात असताना या बसवर बंदूकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीवरून हल्लेखोर हे लष्कराच्या वेशात आले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.